नमस्कार विद्यार्थी मित्र, बँकर्स लॅब या युट्यूब चॅनल मध्ये मी श्रीकांत आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। कॅलेंडर प्रॉब्लेम्स हे बहुतांश परीक्षांमध्ये विचारले जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॅलेंडर प्रॉब्लेम शिकणार आहोत। त्या अगोदर मी आपणा सर्वांना कळवू इच्छितो की बँकर्स लॅब या युट्यूब चॅनलवरती येणारा मराठीमधील हा पहिलाच व्हिडिओ आहे। तरी अपेक्षा करतो की भरभरून प्रतिसाद आणि भरभरून दाद या व्हिडिओला मिळेल आणि व्हिडिओला सुरुवात करतो। चला बघूयात, तर पहिला जो प्रश्न आहे, प्रश्नाचा फॉर्मॅट काय आहे, प्रश्नाची धाटणी काय असते परीक्षेमध्ये। बघा, 8 ऑक्टोबर 1993 जर शुक्रवार असेल तर 18 मे 2018 ला कोणता वार येईल, अशा पद्धतीचा काहीतरी प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, आता बघा विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये तारीख बघितली तर तारीखही वेगळी आहे, इकडे 8 ऑक्टोबर आहे, इकडे 18 आहे। महिनाही बदललेला आहे, ऑक्टोबरचा मे झालेला आहे, आणि वर्षही बदललेलं आहे, 1993 साल होतं, आता 2018 झालेलं आहे। ठीक आहे, मग अशा प्रश्नांना सोडवण्या अगोदर आपल्याला काही बेसिक काही साधे प्रश्न सोडवून बघायला लागतील आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रश्नांना कमीत कमी वेळेत कसं सोडवायचं हे समजून घ्यावं लागेल। आता बघा विद्यार्थ्यांनो, मग एक सोपा प्रश्न घेऊया तिकडे। बघा, 28 जानेवारी 2001 ला जर सोमवार असेल तर 28 जानेवारी 2002 ला कोणता वार येईल। आता याच्यामध्ये जर बघितलं तर तारीख आणि महिना दोन्ही काय मित्रांनो, सेम आहे, 28 28 जानेवारी, महिना पण जानेवारीच आहे, फक्त जे वर्ष आहे 2001 होतं ते 2002 झालेले। वर्ष काय झालेलं आपलं, इकडे बदललेलं आहे, आणि हे वर्ष बदलल्यामुळे काय होतं, इकडे जो वार आहे तो पण बदलतो। आता बघा याचं उत्तर काय, 2001 ला म्हणजे 28 जानेवारी 2001 ला जर सोमवार होता तर 28 जानेवारी 2002 ला कोणता वार येणार मित्रांनो, मंगळवार येणार। 28 जानेवारी 2002 ला कोणता वार येणार आहे, मंगळवार येणार आहे मित्रांनो। आता हे कशामुळे झालं, तर याच्या मागे काही कारण आहेत जे आपल्याला समजून घ्यायचे आहेत। मग काही गोष्टी मी इकडे तुम्हाला सांगणार आहे ज्याच्याने आपल्याला अवघडात अवघड प्रश्नही कमीत कमी वेळेत सुटतील। ठीक आहे, आता बघा, साध्या वर्षात एकूण दिवस किती असतात, तर 365 दिवस असतात। मग 365 दिवसांची जी फोडणी आहे, 52 आठवडे अधिक 1 दिवस अशी केलेली आहे, म्हणजे 52 आठवडे होतात आणि त्याच्यामध्ये 1 दिवस आणखी एक्स्ट्रा येतो 365 दिवसांमध्ये, बरोबर। आता साधं वर्ष जर ओलांडलं तर पुढचं जे वर्ष असतं ते 1 दिवसाने समोर जात, म्हणजे जसं या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं, बघा 28 जानेवारी 2001 ला सोमवार होता तर 28 जानेवारी 2002 ला कोणता वार होता, कोणता वार येईल। आता 2001 म्हणजे साधं वर्ष, आता साधं वर्ष आणि लीप वर्ष म्हणजे काय, तर साध्या वर्षामध्ये जसं 2008 2012 2016 हे सगळे लीप वर्ष आहेत, म्हणजेच काय की त्या वर्षाला 4 ने भाग जातो, हे सगळे लीप वर्ष वर्षातून 4 वर्षातून एकदाच येतं। ठीक आहे, सो इथं साधं वर्ष आहे 2001, याला 4 ने भाग जात नाही, म्हणजे 28 जानेवारी 2001 ला सोमवार आहे तर 28 जानेवारी 2002 ला, म्हणजे साधं वर्ष ओलांडलेलं आहे, आता 1 दिवसाने वार पुढे जायला पाहिजे, म्हणजे जानेवारी 2001 28 जानेवारी 2001 ला सोमवार होता तर तेच 2002 च्या 28 जानेवारीला मंगळवार असणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या साध्या वर्षाबद्दल आपण अजून काही गोष्टी जाणून घेऊयात। जसं साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतो, 1 जानेवारी आणि 31 डिसेंबरला सारखाच वार येतो। आता सारखाच वार म्हणजे काय, तर एखाद्या साध्या वर्षात जर 1 जानेवारीला जर सोमवार असेल, ठीक आहे, एखाद्या साध्या वर्षात जर 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला कोणता वार येणार आहे मित्रांनो, सोमवारच येणार आहे। ठीक आहे, 1 जानेवारीचा जो वार असतो, म्हणजे समजा 1 जानेवारीला जर सोमवार आहे तर तो वार वर्षातनं 53 वेळेस येईल आणि उरलेले जे वार आहेत ते 52 वेळेसच येतील मित्रांनो। ही आहे साध्या वर्षाबद्दलची काही माहिती। आता आपण जाणून घेऊयात काही माहिती लीप वर्षाबद्दल। आता बघा विद्यार्थ्यांनो, सगळ्यात पहिला जो फरक आहे साध्या वर्षात आणि लीप वर्षात तो म्हणजे दिवस। साधं वर्ष 365च तर लीप वर्ष 366 दिवसांचं असतं, आणि म्हणून काय होतं, साध्या वर्षाची जी फोडणी केलेली आहे, फोड केलेली असते, ती 52 आठवडे अधिक 1 दिवस केलेली असते, तर लीप वर्षाची जी फोडणी असते ती 366 दिवस म्हणजेच 52 आठवडे अधिक 2 दिवस केलेली असते। ठीक आहे, म्हणजे ते 2 दिवस ऍड व्हायलाच लागतील, त्याच्याशिवाय 365 होणार नाही। 52 आठवडे म्हणजे 364 दिवस होतात, आणि मग उरलेले 2 दिवस त्याच्यामध्ये घालून इथे ते पूर्ण केले जातं। ठीक आहे, आता लीप वर्ष ओलांडल्यास समोरील वर्ष 2 वर्षांनी समोर जातं, म्हणजे साधं वर्ष ओलांडलं होतं तर 1 दिवसाने ते समोर गेलेलं होतं, आता लीप वर्ष ओलांडलं तर लीप वर्ष जे पुढचं जे वर्ष असेल येणार ते 2 दिवसांनी पुढे जाणार आहे। म्हणजे लीप वर्षामध्ये जर 1 जानेवारीला सोमवार असेल तर त्याच्या पुढच्या वर्षात 1 जानेवारीला मंगळवार नसून डिरेक्टली बुधवार असणार आहे मित्रांनो। ठीक आहे, लीप वर्षात फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो, हाच सगळा गोळे 29 दिवसांचा महिना हा ऍड केल्यामुळेच इकडे दिवस पण वाढतात, आणि हे जे काही रूल्स आहेत जसं हे 2 दिवसांनी पुढे जातं हे सगळं त्याच्यामुळे याच्यामध्ये बदल होतात। आता आपण बघितलं होतं की साध्या वर्षात 1 जानेवारी आणि 31 डिसेंबरचा वार सारखाच असतो, पण इथे हा 1 दिवस वाढल्यामुळे काय होतं,
की 1 जानेवारी आणि 31 डिसेंबरच्या वारात एका दिवसाचा फरक पडतो मित्रांनो, एका दिवसाने तो पुढे जात असतो. म्हणजेच काय तर 1 जानेवारी जर सोमवार असेल तर 31 डिसेंबरला मंगळवार असेल. कशात? लीप वर्षात. साध्या वर्षात 1 जानेवारी आणि 31 डिसेंबर दोन्हीना सारखाच वार असणार. ठीक आहे, पुन्हा आपण बघूयात 1 व 2 जानेवारीचा वार. म्हणजेच काय, 1 व 2 जानेवारीचा वार इथे 53 वेळेस येणार आहे. म्हणजे 1 जानेवारीला सोमवार आहे आणि 2 जानेवारीला काय मंगळवार आहे, तर हे दोन्ही वार म्हणजे सोमवार आणि मंगळवार 53 वेळेस येतील. कशात? लीप वर्षामध्ये. आणि बाकीचे वार 52 वेळेस येतील. साध्या वर्षात जर बघितलं तर आपण फक्त 1 जानेवारीला जो वार येतो तोच 53 वेळेस येतो, बाकीचे उर्वरित जे वार आहेत ते 52 वेळेस येतात. ठीक आहे, चला तर मग अजून काही बाबी जाणून घेऊयात. आता हे होतं वर्षाबद्दल, आता आपण महिन्यांबद्दल काही बाबी जाणून घेऊयात. आता बघा विद्यार्थ्यांनो, एक वर्ष ओलांडल्यानंतर काय होणार आहे, किंवा एक साधं वर्ष ओलांडल्याने 1 दिवस पुढे जातो, किंवा लीप वर्ष ओलांडल्याने 2 दिवस पुढे जातो, म्हणजे पूर्ण वर्षाचा वार जो आहे तो. तर मग फक्त महिना ओलांडल्यानंतर काय होईल, ठीक आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं. आणि त्याच्यासाठी आपल्याला समजून घ्यायचे आहेत महिन्यांचे 4 प्रकार. आता 4 प्रकार म्हणजे कोणते? तर एक असतो 28 दिवसांचा. 28 दिवसांचा म्हणजे काय असणार, 100% फेब्रुवारीच. 29 दिवसांचा म्हणजे पुन्हा काय, फेब्रुवारीच असणार. 30 दिवसांचा वार जो असतो, 30 आणि 31 हे 2 वार तर आपल्याला माहितच आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे सगळे फेब्रुवारी सोडून द्या, बाकीचे जे वार आहेत ते 30 आणि 31 दिवसांमध्ये त्यांचे प्रकार आहेत. 30 आणि काही दिवस, काही महिने 30 चे असतात तर काही 31 चे असतात. अशा प्रकारे 4 प्रकारचे महिने आपल्याकडे आहेत. आता बघा विद्यार्थ्यांनो, जर 28 दिवसांचा महिना असेल तर त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. आता काहीच बदल होणार नाही म्हणजे काय, तर 1 फेब्रुवारी 2013 आता 2013 म्हणजे साधं वर्ष आहे, लक्षात येते. बघा 4 ने भाग देऊन बघा, 2013ला भाग जाणार नाही, म्हणून हे साधं वर्ष आहे. मग इथे साध्या वर्षामध्येच काय असतो, फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो, राईट. आता 1 फेब्रुवारी 2013 जर आपण घेतलं आणि इथे जर मी सांगतोय की मंगळवार आहे, ठीक आहे, 1 फेब्रुवारी 2013ला जर मंगळवार आहे मी असं म्हणतोय, तर 1 मार्च 2013ला कोणता वार असेल, 1 मार्च 2013ला कोणता वार असेल मित्रांनो, तर मंगळवारच असेल. का बरं, कारण की 28 दिवसांचा महिना जर ओलांडला तर त्याच्या वारामध्ये काहीच बदल होत नाही, किंवा तो दिवस पुढे सरकत नाही. ठीक आहे, हे जर 29 दिवसांचा महिना घेतला तर इथे 1 दिवस पुढे जातो. 28 दिवसांमध्ये बदल होणार नाही म्हटल्यानंतर 29 दिवसांचा म्हणजे 1 दिवस वाढलाय, म्हणजे 1 दिवस पुढे पण जाणार आहे, बरोबर. तर मग आता इथे बघा, 1 फेब्रुवारी 2013ला मंगळवार होता, तर 1 मार्चला 2013ला पण काय होता, मंगळवार होता. हे जर तुम्ही 1 फेब्रुवारी 2012 बद्दल घेतला, तर 2012 म्हणजे लीप वर्ष, 4 ने भाग जातो, बरोबर. 1 फेब्रुवारी 2012ला जर सोमवार असेल, कोणता वार असेल मित्रांनो, सोमवार असेल, तर 1 मार्च 2012ला मंगळवार असेल. म्हणजेच काय, तर तो 1 दिवसाने काय होणार आहे, पुढे जाणार आहे. ठीक आहे, आता 30 चा असेल. आता 29 ला 1 दिवसाने पुढे जातो म्हणल्यावर 30 ला कितीने पुढे जाणार आहे मित्रांनो, 2 दिवसांनी पुढे जाणार आहे. 2 दिवसांनी काय होणार आहे, समोर जाणार आहे. म्हणजेच काय, तर 1 जून काय, 30 दिवसांचा महिना. 1 जूनला जर सोमवार असेल तर 1 जुलैला बुधवार असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, 30 दिवसांचा महिना, त्याच्यामुळे काय होतंय, सोमवार, मंगळवार, बुधवार, म्हणजे 2 दिवसांनी काय झालंय, तो महिना पुढे गेलाय. ठीक आहे, आता हेच 31 दिवसांच्या महिन्याबद्दल घेतलं तर बघा, 31 दिवसांचा महिना म्हणजे जुलै, तर 1 जुलै घेऊयात आपण. 1 जुलैला जर सोमवार आहे तर 1 ऑगस्टला काय असेल, म्हणजे 1 महिना पुढे, 1 ऑगस्टला काय असणार आहे, तर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. म्हणजेच जर 1 जुलैला सोमवार असेल तर 1 ऑगस्टला काय असणार मित्रांनो, गुरुवार असणार. तर ह्या काही गोष्टी आपल्याला लक्ष घ्यायच्या आहेत. आता इथेच आपण थांबणार नाही आहोत, आपण याच्या पुढेही भरपूर प्रकारचे याचे प्रश्न बघणार आहोत, कॅलेंडरचे जे प्रश्न विचारले जातात परीक्षेमुळे. पण त्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की हा फक्त भाग 1 होता. हा काय होता, फक्त भाग 1 होता मित्रांनो. जर तुम्हाला याच्यामध्ये काही बदल हवे असतील, तुम्हाला वाटत असेल की मी याच्यामध्ये काही बदल करावं माझ्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये किंवा स्पीडमध्ये, तुम्हाला समजत नसेल काही गोष्टी, तर त्या मला कॉमेंट्समध्ये कळवा तुम्ही. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला जर काही अडचणी येत असतील समजण्यामध्ये, किंवा माझ्या स्पीडमध्ये काही अडचणी असतील, तर त्या तुम्ही मला कॉमेंट्समध्ये कळवा, मग मी त्या हिशोबाने त्याच्यामध्ये बदल करून आणि पुढचे म्हणजे उरलेले जे प्रश्न आहेत, उरलेले जे प्रकारचे प्रश्न आहेत, तेही आपल्यासाठी लवकरात लवकर काय करेल इकडे घेऊन येईन. ठीक आहे, तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा. तुमच्याकडे काही अडचणी असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील, तर तेही कॉमेंट्समध्ये मला कळवा. मी सगळ्या प्रश्नांना, सर्व जे प्रश्न तुम्ही विचारणार त्या सगळ्यांना मी रिप्लाय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल मित्रांनो. ठीक आहे, सो आज इथेच आपण थांबूयात. धन्यवाद मित्रांनो.